पक्षाचे नेते आहेत, त्यामुळं अनेक गोष्टीची चर्चा, विशेषतः आता नियोजनाची चर्चा आजच्या निमित्तानं आम्ही केलेली आहे. विदर्भातलं उद्या नॉमिनेशनचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे ते 5 लोकसभा मतदारसंघांचा प्रचार खऱ्या अर्थानं उद्या सुरू होतोय. बाकी यांच्यामध्ये तरी वेळ असला तरी या 5 लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरू होणार आहे. साधारणतः त्या दृष्टीने नियोजन कशा पद्धतीनं करता येईल प्रचाराचं, यावर प्रामुख्यानं चर्चा आम्ही केलेली आहे. त्यावर चर्चा आम्ही एकत्र असतानाच केलेली आहे त्यांच्या वंचित आघाडी बरोबर. माननीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः होते, त्यावेळेस आम्ही एक प्रस्ताव दिला होता. आणि अजूनही आमचं आपण सकाळी सुद्धा ऐकलं असेल की माननीय खासदार संजय राऊत यांनी सांगितलं का, अजून आम्ही काही चर्चा अपेक्षा करतोय त्यांच्याकडून की काही ना काही मार्ग काढून आम्ही एकत्र आघाडी म्हणून राहावं. परंतु सांगली आणि भिवंडी या दोन्ही जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला भेटाव्या अशी काँग्रेस आग्रही भूमिका करते, परंतु काँग्रेसचं दोन्ही पक्षांसोबत अडलेलं कुठेतरी पाहायला मिळतं. राष्ट्रवादी सोबत भिवंडी आणि चंद्रहार पाटील सांगलीचे उमेदवार म्हणून शिवसेनेसोबत अडले असं एक. अजून त्या दोन्ही ज्या जागा आहेत त्यामध्ये वेळ सुद्धा आपल्याकडे आहे, कारण यावेळची निवडणूक इतकी 5 टप्प्यामध्ये घेण्यात आली. अभूतपूर्व ऐतिहासिक निर्णय निवडणूक आयोगाचा, 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्राची निवडणूक, मोठ्या मोठ्या राज्यांची एका दिवसाची आहे, एका दिवस एक टप्प्यात, महाराष्ट्र मात्र 5 फेजमध्ये होते आहे. त्यामुळे आमच्याजवळ वेळ आहे, चर्चा आम्ही करू. आमचा आग्रह आहे ही वस्तुस्थिती आहे की मानण्याचं काही कारण नाही की प्रत्येक वेळेस प्रत्येक सर्वजण असतील. आज कुणी शिवसेनेचं नव्हतं, उद्धवजींचं कुणी नव्हतं, याचा अर्थ असा नाही की आघाडीचा काही विषय आहे. काही गरज लागली तर फोनवर चर्चा करून घेता येते, त्यामुळे ती अडचण नाही. काही निर्णय घेण्यात आलेला आहे का, ज्या पद्धतीने काँग्रेसने दोन जागेसाठी पुढे आलेली आहे वंचितसाठी? नाही नाही, आम्ही तर अजूनही आग्रही आहे की एकत्र आलं पाहिजे, आघाडीमध्ये त्यांनी असलंच पाहिजे, कारण ही एक ऐतिहासिक लढाईला सामोरं जातो. ऐतिहासिक अशी निवडणूक ही आहे, तिला आम्ही सामोरं जात असताना त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे की बरोबर असावे. नाही नाही, होईल ना, बा मार्ग निघेल ना, मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा आहे. राजू शेट्टींचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीने मला आता सोबत घ्यायचं नाही, हे त्यांच्या हातात आहे. मी भेटून आलो, मात्र त्यांच्याकडून संवाद जर होत नसेल तर मी एकला नाही. या त्यांच्याशी त्यांच्याबरोबर जो संवाद आहे तो माननीय उद्धवजींच्या शिवसेनेचा आहे, त्यामुळं त्या बाबतीतली चर्चा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. आपण काँग्रेस नेत्यांचं कुठेतरी मिसकम्युनिकेशन आहे का, कारण की राज्यस्तरीय नेते काँग्रेसचे नेते? बिलकुल असं काही नाही. आता आमचे जे प्रमुख आहेत, विशेषतः प्रांताध्यक्ष जे आहे आमचे, ते तर आता नॉमिनेशनच्या 5 मतदारसंघाचं नॉमिनेशन करायचं आहे त्यांना, आणि त्यांचाच विभाग तो असल्यामुळं त्या भागात ते आज आहेत. आमचे विरोधी पक्ष नेते सुद्धा तिकडे आहेत, विदर्भामध्ये आहेत. सर, दक्षिण मध्य महादेव जानकर आणि ऐन वेळी महायुतीत पुन्हा एकदा एंट्री केलेली आहे कुठेतरी 12 मावळमध्ये. आपण ज्या पद्धतीत, मला त्याबाबत काही माहित नाही. सर, दक्षिण मध्य मुंबईचा तिढा सुटलाय का, तुमच्याकडून पण उमेदवारी मांडण्यात आली होती? नाही, काही चर्चा बाकी आहे आणि वेळ आहे आमच्याजवळ. आपल्याला माहिती आहे की मुंबईची निवडणूक कधी आहे, ते तर खूप दूर आहे. नाही, अभी ऐसे की माननीय पवार साहब हे हमारे आघाडी के नेता आहे, तो हम उनके जो कॅम्पेन करना है हमें, अभी तो सुरू आहे. विदर्भ का इलेक्शन सुरू आहे, नॉमिनेशन का आज कल लास्ट डे, आखिर का दिन आहे कल विदर्भ के लिए. तो कैंपेनिंग कैसी करने की, क्या इसके बारे में हमने चर्चा की है? सांगली और भिवंडी को लेकर जो विवाद चल रहा है वो तो सुलझ गया है, कांग्रेस क्या उन सीटों पर लड़ना चाहता है? बैठेंगे और उस पर भी डिसीजन होगा. हम आग्रही है, ये सच है. भिवंडी है, सांगली है या नॉर्दर्न स्थानीय लोकसभा सीट है, इसको लेकर आप कोई एकमत क्यों नहीं आ पा रहे? क्या वो वजह जहां के पेच फंसा है? थोड़ा सा एक इलेक्शन का एक जो कालखंड है, टेन्योर, वो बहुत लंबा है. उसके होने के कारण थोड़ा सा टाइम है हमारे पास डिस्कशन के लिए, चर्चा करने के लिए और वो प्रॉब्लम्स सुलझाने के लिए टाइम है हमारे पास. वंचित बहुजन आघाड़ी आपके साथ आने
इंडिया।